नमस्कार, मी डॉक्टर धनश्री पाटील. आम्ही कोल्हापुरी लय भारी या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या आहारातील फायदे. आपल्या आहारामध्ये जी धान्य आहेत, जसे की तांदूळ, गहू, ज्वारी आणि नाचणी हे प्रमुख मिलेट्स आपल्या आहारामध्ये येतात, त्यामध्ये ज्वारी ही अत्यंत शरीराला उपयुक्त असं हे धान्य आहे. ज्वारीचं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील जी साखर असते, म्हणजे पचन झाल्यानंतर रक्तात जे ग्लुकोज सिक्रीट केलं तयार होतं, त्याचा इंडेक्स हा खूप कमी असल्यामुळं हा BP शुगर या पेशंटसाठी ज्वारी ही उत्तम धान्य समजलं जातं. ज्वारी ही फायबर रिच, म्हणजे ह्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्यामुळं, तसेच ह्याचं अँटीऑक्सिडंटचं काम चांगलं असल्यामुळं ज्वारी ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त धान्य असं आहे. ज्वारीमध्ये विटॅमिन B मधले B1, 2, 3 आणि 6 ही विटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. तसंच ज्वारीमध्ये विटॅमिन K चं प्रमाण हे जास्त असतं. मिनरल्समध्ये ज्वारीमध्ये कॉपर, मॅग्नेशियम, त्यानंतर कॅल्शियम याचं प्रमाण हे जास्त असतं. तसेच ज्वारीमध्ये झिंकचंही आणि इतर पॉलिन्युट्रियंट्सचं प्रमाण हे जास्त असतं. काही लोकांना गव्हाच्या पिठापासून जे पदार्थ तयार केले जातात त्याची ॲलर्जी ही बऱ्याच प्रकारे आपण पाहू शकतो. जसं की गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा जो पदार्थ असतो त्याची ॲलर्जी ह्या लोकांना असते, त्यामुळे श्वासास साप न होणे, अपचन होणे, गॅस इत्यादी तक्रारी होऊ शकतात. ग्लुटेन फ्री डाएट म्हणून ज्वारीकडे आपण एक उपयुक्त धान्य म्हणून पाहू शकतो. अशा वेळी ज्वारीपासून बऱ्याचदा आपण ज्वारीची भाकरी, ज्वारीची इडली, ज्वारीचे डोसे, त्यानंतर ज्वारीचे धिरडे इत्यादी पदार्थ आपण करून खाऊ शकतो. ज्वारीपासून आपण कोणकोणते वेगळे पदार्थ करू शकतो ते पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिली आहे ती पहा, आणि माझी ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करा आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.